नमस्कार, HW मराठी हेडलाइन्स मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76व्या वर्षी बुधवारी सकाळी निधन झाले. केम्ब्रिज येथील राहत्या घरी हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला. कुछ कष्ट बढ़ा, चिकित्सक को चिकित्सा के लिए बुलाना पड़ा, इलाज प्रबल, स्वस्थ हुए नवल, चलो इसी बहाने अपनों का पता तो चला, असे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. ठग्स ऑफ हिंदुस्तान सिनेमाची शूटिंग सुरू असताना अचानक महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली होती. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना मजबूत करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतलाय. UPA अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, CPIM, CPI, तृणमूल काँग्रेस यांसह 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. शिकारी या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. विजू माने दिग्दर्शित हा चित्रपट महेश मांजरेकर सादर करतोय. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टाने बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाला आधार कार्ड लिंक करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पुढील निर्णय येईपर्यंत ही मुदतवाढ असेल असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. बारमध्ये मद्यपान करताना अव्वाच्या सव्वा रक्कम बार मालकांकडून आकारली जात असल्यामुळे नाराज मद्यप्रेमींना दिलासा मिळणार आहे. बारमध्ये लवकरच MRP मध्ये दारू विकत घेणे शक्य होणार आहे. राज्य सरकार याबाबतचा परवाना देण्याच्या विचारात आहे. मी मानसी आज घेतेय तुमची रजा. उद्या पुन्हा भेटूया मराठी हेडलाइन्स मध्ये. आणखीन काही सविस्तर बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी.